सध्या सर्वच ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागले. पाणी टंचाईचं मूळ कारण झाडांची कत्तल, पाण्याचा अतिवापर, पाणी साठवण्याची काळजी न घेणं आणि हे महत्व पटवून देण्यासाठी प्रशासन पाणी वाचवा झाडे लावा यासाठी अधिक प्रयत्न करत आहे. मात्र नगर शहरातील 1-7 वर्षांचा सम्यक गुगळे हा बालक सध्या पाणी वाचवा हा संदेश प्रवचनाच्या माध्यमातून देत आहे. शहरामध्ये चालणाऱ्या हनुमान चालीसा दरम्यान या बालकाला आवर्जून बोलावून घेतलं जातं. म्हणतात ना, लहान मुलं देवाघरची फुलं असतात, त्यामुळे या बालकाच्या मुखातून पाणी वाचवण्याचा संदेश ऐकून तरी मोठे शहाणे होतील. सध्या सर्वत्र तापत्या उन्हामुळे विहिरी कोरड्या पडत आहेत आणि शेतामधील पिकं करपून जात आहेत, त्यामुळे बाबांनो आता तरी पाणी वाचवा असं तळमळून सांगतोय हा बालक सम्यक गुगळे. सकाळी उठलो, टीव्ही लावला का, एकच बातमी, पाणी नाही. पेपर उघडला, तीच बातमी, पाणी नाही. आई उठली, तीच चर्चा, पाणी नाही. तर महाराज, पाणी गेलं तरी कुठं? पण मला काय माहिती पाणी गेलं तरी कुठं. आपल्याला पाणी आणण्यासाठी झाडे लावावी लागतील, पाणी आडवावं लागेल, पाणी चिरवावं लागेल, झाडे लावावी लागतील, रोपटे लावावे लागतील, मगच आपल्याला पाणी भेटू शकतं. आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता, त्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता. आपल्या महाराज पाण्याच्या देवाच्या भूमीला कुणाची नजर लागली, पाण्याविन माणसाची जिंदगी सोडली. नाही पाणी आभाळत, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. तर महाराज, पाणी गेलं तरी कुठ? पाणी हरवलं कोणी चोरल, पाणी हरवलं कोणी चोरल, शिंद्या वाचून बैराजाचं शेत पेटल. पाणी हरवलं कोणी चोरल, डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले न जुनाले सारे, उंच टावर निरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. पण महाराज, डेव्हलपमेंट तर गरजेची हाय. मग मी कुठे नाही म्हणतोय, या उन्नतीच्या नावाखाली अरे घोटेळे शाळा हा, नाही पाण्याचा टावर हा, नाही कच्ची काळ्या हा, नाही डोळ्याला डोळा हा, असं म्हणता कुठे हा. नको करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. नको करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. महाराज, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? बघा, पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण, बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिकास संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पण महाराज, आपण करायचं तरी काय? आपण सगळे मिळून एकत्र झाडे लावावे लागतील, झाडे जगवावे लागतील, पाणी आडवावं लागल, पाणी जिरवावं लागल, मग आपल्याला पाणी शोधण्याची काही गरज नाही. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बैठ न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस नाईन मीडिया, अहमदनगर.